एकच मिशन जुने पेन्शनचा निर्धार करून आता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं बेमुदत संपाचं रणशिंग फुंकलंय. संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाची सभा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 ला नागरी सेवा प्रबोधिनी नाशिक येथे संपन्न झाली. या सभेमध्ये अनेक प्रलंबित मागण्यांवर चर्चा घडवून येत असताना वर्ष 2005 नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीचा एक सुर उमटला. जुनी पेन्शनसाठी येत्या दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपाचा निर्णय सभेमध्ये घेण्यात आला. संपाची नोटीस दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी शासनास देण्यात येईल. बेमुदत संप 100% यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकारिणी मंडळाच्या राज्यातील सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलाय. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक दगडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास काटकर, अमरावती जिल्हा सरचिटणीस DS पवार, विभागीय सहसचिव विजय सावरकर व मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष सरचिटणीस आणि विशेषतः अंशदान पेन्शन योजनेतील कर्मचारी एकच मिशन जुनी पेन्शनचे टोपी घालून मोठ्या संख्येने उपस्थित होते.